रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी आणि समन्वय समिती सदस्य तसेच संस्थेच्या गवाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुण शेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त गव्हाण विद्यालयाच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन बुधवारी करण्यात आलं होतं. यावेळी विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य गोवर्धन गोडगे, जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर यांच्या हस्ते अरुण शेठ भगत यांना पुष्पगुच्छ देऊन केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या अभिष्टचिंतन कार्यक्रमावेळी अरुण शेठ भगत यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीस प्राधान्य द्यावे आणि विद्यालयाप्रती आपली कृतज्ञता जपावी अशा भावना व्यक्त केल्या. तसंच विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता शेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, ज्येष्ठ नेते वसंत शेठ पाटील, जयवंत देशमुख, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नामदेव ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य कामिनी कोळी, उषा देशमुख, रघुनाथ देशमुख, रामदास पाटील, सुहास भगत, व्ही के ठाकूर, सदानंद देशमुख, राजेंद्र देशमुख, सुधीर ठाकूर, शुभम पाटील, विद्यालयाचे प्राचार्य गोवर्धन गोडगे, शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्य ज्योत्सना ठाकूर, संस्थेचे लाईफ मेंबर प्रमोद कोळी, रवींद्र भोईर, विद्यालयाच्या माजी प्राचार्य साधना डोई फोडे, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख बाबूलाल पाटोळे, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाचे पर्यवेक्षक अरुण जोशी, अविनाश कजबजे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मी नेहमी सांगतो मला कार्यकर्ते बोलतात एवढे शांत कसे बोलत का नाही मीटिंगला आले नाही तर मी बोलतो आला पण त्यांना बोललो परवा त्यालाच बोलवायचं पुन्हा आपल्याला जर आला पण कळेल त्याच्याशी बोलतो परवा आपण कसा त्याला फोन करू शकतो कसा बोलू शकतो म्हणून सर्व बघून आम्हाला शेट्टी सांगितलंय 10 वेळा पत्रिका द्या 10 वेळा नाही आलं तरी 11 धन्यवाद दरवर्षी देतो यावर्षी सुद्धा आपण वाढदिवस साजरा केला त्याबद्दल आपण सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही शाळा आपली आहे ही हायस्कूल आपलं आहे कॉलेज आपलं आहे समोरची मोरू नारायण शाळा आपली आहे आणि त्या ठिकाणी काम करत असताना आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे अशा पद्धतीने आपण नेहमी करतो.